श्रीपाद वल्लभ श्री कुरवपूर क्षेत्र येथे आज आपण आलो आहोत. समोरील बाजूस हे कृष्णा नदीचं कोरडं पात्र, नदीमध्ये सध्या पाणी नाही आहे, नाही तर हा प्रवास आपल्याला बोटनी करावा लागतो. नदीचे पात्रातील ह्या पादुका आहेत. नदीला पाणी असतं त्यावेळी त्या गोल चटेच्या बोटीमधून कुरवापूरला भाविकांना आणलं. आता नदीला पाणी नसल्यामुळे सगळ्या बोटी हे आहे कृष्णा नदीचं पात्र श्रीक्षेत्र कुरवपूर. श्रीपाद वल्लभ हे दत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात. कुरवपूर आंध्र प्रदेश येथे त्यांच्या पादुका असून त्यांचे अनेक भक्त दर्शनासाठी तेथे जातात. श्री गुरुचत्र या उभीबद्ध ग्रंथात त्यांच्या काही लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा वेद मानला जातो. इसवी सन 1320 मध्ये दत्तात्रेयांनी श्रीपाद वल्लभ म्हणून जन्म घेतला असे मानले जाते. श्रीपाद वल्लभांचा आयुष्यकाल 30 वर्षांचा होता. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचे जन्म ठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता लाभली होती. आपल्या भावंडामधील अपंगत्व दूर करून त्यांनी माता पित्यांची चिंता दूर केली. त्यांनी जगन्नाथपुरी, काशी, बद्रीकेदार या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. 3 वर्ष ते गुप्तपणे गोकर्ण महाबळेश्वर येथे राहिले. त्यानंतर श्रीश गेल्यावर गेले. त्यांनी संन्यास घेतला नव्हता. ते बहुधा अवधत वेशाने तेथे राहत असावे. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, परकीय आक्रमणाने गांजलेली विस्कळीत आणि दुर्बल झालेल्या समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुनर्स्थापना व्हावी या उद्देशाने दत्तात्रेयांनी हा अवतार घेता असे मानले जाते. श्रीपाद वल्लभांच्या अवतारानंतरच भारतामध्ये दंत संप्रदायाची जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे.
आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी त्यांनी निजानंदी गमन केले. हा दिवस आजही गुरुद्वादशी म्हणून दत्त संप्रदायी लोक श्रद्धेने पाळत असतात. तुम्हाला समोर दिसतोय हा मार्ग आहे प्रदक्षिणेचा. कुरवपूर मंदिराची प्रदक्षिणा घालण्याचा हा संपूर्ण मार्ग आहे. अगदी शांत, स्वच्छ, सुंदर परिसर. काही भक्त येथे तुम्हाला प्रदक्षिणा घालताना दिसत आहेत. मंदिरासमोरील मोठं गोपूर. मंदिराचा परिसर फार छान, स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिरासमोर काही विशेष सूचना सुद्धा लिहून ठेवलेल्या आहेत. त्याचे ते अगदी काटेकोरपणे पालन केलं जातं. मंदिरामध्ये जाताना सोवळं घालूनच जावं लागतं, अन्यथा मंदिरात प्रवेश दिला जात नाही. श्री दत्तावतारी महायोगी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी प्राचीन दत्तक्षेत्रांचे संशोधन व पुनरुज्जीवन केले. एकोणीसशे 1911 सालामध्ये श्री क्षेत्र कुरवपूर येथे त्यांनी चातुर्मास केला. त्यावेळी या गुफेतील नागराजाला गुफा सोडण्यास सांगितले व स्वामींनी या गुफेत तपस्या केली. हीच ती प्राचीन गुफा ज्या ठिकाणी सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी तपश्चर्या केली. खूप अरुंद अशी ही गुफा आहे. देऊळबंद सिनेमाचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे. नमस्कार दोस्तों, आपको ये वीडियो कैसे लगा ये मुझे आप कमेंट बॉक्स में आकर जरूर बता सकते हैं. और प्लीज़ आप मेरे YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ में बेल आइकॉन भी दबाइए ताकि आने वाले मेरे नए नए वीडियो आप आसानी से देख सकें.